नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण काय करणार आहोत? पहिल्यांदा आपण चित्र बघितले, नंतर आता आपण करणार आहोत शब्द, आणि आता शब्द पाहिल्यानंतर त्या शब्दांचा आपण काय करणार आहोत? वाक्यात उपयोग करणार आहोत, म्हणजे त्यापासून वाक्य तयार करणार आहोत. काय करणार आहोत? वाक्य. चला सुरू करूया. पहिला शब्द कोणता आहे? हा देव आहे. कोणता शब्द आहे? देव. मग देव ह्या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा. कोणतं वाक्य होईल? बरोबर आहे, देवाची आपण सकाळी आरती करतो. आणखी काय वाक्य होईल? आणखी काय वाक्य होईल? हा बघा, ही म्हणाली देवाची मी पूजा करते. आणखी ठीक आहे, म्हणजे अनेक प्रकारचे आपल्याला वाक्य तयार करता येतील. आता पुढचा शब्द कोणता आहे बघा? छत्री. कोणता शब्द आहे? नमस्कार, सांगा छत्री. छत्री पासून वाक्य कोणतं तयार होईल? बरोबर आहे, छत्री. हा छत्री दुकानात मिळते, छत्री आपण पावसाळ्यात वापरतो. आणखी आणखी काय? छत्रीचा रंग कसा असतो? हा छत्री कोणत्या रंगाची असते? कोणत्या रंगाची असते? बरोबर आहे, छत्री लाल रंगाची असते, छत्री काळ्या रंगाची असते, छत्री हिरव्या रंगाची असते, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारची छत्री असते. बरोबर ना? ओके, पुढचा शब्द कोणता आहे? खाऊ. कोणता आहे? खाऊ. खाऊ. मग खाऊ वाक्य सांगा मला. खाऊ दुकानातून आणतो. आणि हा सांगतो वाक्य काय वाक्य होईल? आणखी कोणाला येईल वाक्य? वेगळा वाक्य. खाऊ मला खूप खूप आवडतो, खाऊ मला मामा आणतो. बरोबर की नाही? ओके, आता पुढचं वाक्य. पुढचा शब्द कोणता आहे बघा? दूध. दूध सर्वांना माहित आहे. मग सांगा एक वाक्य. दूध आपण पितो. बरोबर, दूध गाय देते. आणखी आणखी हा हा दूध दुकानात मिळतो. बरोबर का? आणखी आणखी कोणतं वाक्य होईल? दूध गाय देते. बरोबर का? आणि दुधाचा रंग कसा असतो रे? पांढरा. दुधाचा रंग पांढरा असतो. ओके, म्हणजे आपण आज काय केलं? आज आपण शब्द वाचले आणि त्या शब्दांचा काय केलं? वाक्यात उपयोग केला. समजलं? ओके.